नमस्कार कशा आहात आपण पावसाळ्यामध्ये आपण पाहतो घरामध्ये खूप छोट्या मोठ्या पाली दिसायला लागतात बऱ्याच जणांना यांची भीती वाटते आणि खूप जास्त केळसवानं देखील वाटतं आणि अन्न पदार्थात पडून विषबाधा होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे घरातून पाली घालवणं खूप गरजेचं आहे भरपूर कॉमेंट्स येत होत्या की काहीतरी घरगुती उपाय सांगा यांना घालवण्यासाठी तर असाच मी एक रामबाण उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याने तुमच्या घरातील पूर्ण पाली पळून जातील आणि परत घरामध्ये अजिबात पाली येणार नाहीत अगदी आपण घरातीलच काही वस्तू वापरणार आहोत पण या वस्तू वापरणे किंवा ते कसे वापरायचे काय वापरायचे हे पण जाणून घेणं खूप गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग पाहूयात इथे आपल्याला काय काय लागणार आहे सुरुवातीला इथे आपण कांदा घेतलेला आहे कांद्याचा आपल्याला फक्त पाचोळा हवा आहे म्हणजे फक्त वरचा भाग जो की आपण कचऱ्यामध्ये फेकून देत होतो कांद्याचा किंवा लसणाचा जो पाचोळा आहे तो पण तुम्ही इथे वापरू शकता साधारण मी याला थोडंसं जास्त बनवत आहे त्यामुळे मी चार कांद्याचा इथे पाचोळा घेणार आहे कमी जास्त किती बनवायचं जा हे अगदी तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच त्यावरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल तर इथे मी असा फक्त जो वरचा पातळ पाचोळ आहे ना तो घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर आतमधील जी एक मोठी लेयर असते कांद्याची ती जरी घेतली तरी चालेल किंवा आपण दररोज जसं कांदा कट करतो तेव्हा एक वरची लेयर काढतो तर तसं जरी काढून घेतलं तरी काहीच हरकत नाही साधारण एवढा असा हा पाचोळा झालेला आहे मी या ज्या उपाय असतात त्यामध्ये जेव्हा कांदा किंवा लसूण वापरते तर भरपूर जणांच्या कॉमेंट्स असतात की पूजा घरात देवघरात आपण कांदा लसूण वापरू शकत नाही तर त्याऐवजी काय वापरू शकतो तर तुमच्याकडे जर मोसंबी किंवा संत्री असेल तर त्याचं जे वरचा भाग असतो साली असतात त्याच्या त्या तुम्ही कांद्याच्या पाचोळ्याच्या जागी वापरू शक ऑप्शन म्हणून तुम्हाला हा खूप छान एक पर्याय आहे तर इथे मी कांद्याचा पाचोळ वापरत आहे कारण की मला याला देवघरात वापरायचं नाही तर त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे वाळलेली लाल मिरची जी की आपल्या सर्वांच्याच घरी असते आणि आपण याला असं ठेवतो मसाला बनवण्यासाठी किंवा एखाद्या पदार्थामध्ये टाकण्यासाठी तर चार पाच इथे साधारण आपल्याला वाळलेल्या अशा मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर वाळलेली मिरची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील इथे वापरू शकता इथे मी चार पाच मिरच्या यामध्ये अशा टाकलेल्या आहेत देठासहित मी यांना वापरणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी जसं की मी म्हणलं अगदी याला तुम्ही कमी जास्त बनवू शकता आणि इथे आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे की तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे असं पाणी घालून आपल्याला साधारण एक दिवसासाठी ठेवायचं आहे म्हणजे चोवीस तासानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही याच वेळेला हे पाणी वापरू शकता पण इथे जास्त वेळ कुणाकडे आजकाल नसतो तर आपल्याला झटपट असा उपाय हवा असतो त्यासाठी एक ऑप्शन आहे तुम्ही याला एक उकळी येऊपर्यंत छान असं उकळून घ्या जेणेकरून काय होतं या पाण्याचा कलर बदलतो असा आणि पूर्ण याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये येतो जर वेळ असेल तर एक रात्रभरासाठी किंवा चोवीस तासासाठी हे पाणी असंच ठेवा जेणेकरून याचा पाण्यामध्ये अर्क उतरतो आणि पाण्याचा कलर बदलतो असा बदल तर इथे वेळ नसल्यामुळे याला उकळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे याला गाळून घ्यायचं आहे आणि हा जो पूर्ण कचरा आहे यामधील तो आपण फेकून देऊ शकतो किंवा आपल्या कुंड्यांच्या खाली जरी टाकला मातीमध्ये तरी खत म्हणून याचा छान आपल्याला उपयोग करता येतो त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता या पाण्याचा पूर्ण असा कलर बदललेला आहे आणि यामधून एक प्रकारचा तीव्र वास देखील येत आहे पण एवढंच करून चालणार नाही तर यामध्ये आपल्याला अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक चमचा मीठ आणि यामध्ये आपल्याला पुरेपूर एक चमचा मीठ टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण मीठ यामध्ये विरघळ जाईल आणि हो चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशीच उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते हे सर्व उपाय करत असताना आपल्याला घरातील स्वच्छतेची देखील काळजी घ्यायची आहे संध्याकाळच्या वेळी दरवाजे खिडक्या जर जाळ्या असतील तर बंद करत जा जेणेकरून किडे आतमध्ये घरामध्ये येत नाहीत पावसाळ्यात तुम्ही पाहता भरपूर किडे घरामध्ये येतात आणि त्यांना खाण्यासाठी घरामध्ये पाली होतात तर या पण गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डेटॉल इथे मी डेटॉल लिक्विड टाकलेला आहे अगदी अर्धा झाकण तुमच्याकडे जर डेटॉल लिक्विड नसेल तर तुम्ही डेटॉलची जी साबण असते ती खिसून यामध्ये टाका आणि या साबणेला जे आहे ते विरघळून घ्या जेणेकरून यामध्ये त्याचा पूर्ण जो अर्क आहे तो उतरतो आणि यामधून एक प्रकारचा जसं की मी म्हणलं तीव्र वास येत आहे तर नक्कीच हे जे सोल्युशन आहे ते परफेक्ट झालेलं आहे आपल्याला पाली घालवण्यासाठी आता हे कसं आणि कधी वापरायचं ते पाहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे चला तर याला कसं वापरायचं ते पाहूयात एकतर आपण याचा दोन पद्धतीने उपयोग करू शकतो जसं पहिली पद्धत आहे तुम्ही याला स्प्रे बॉटलमध्ये भरा जेणेकरून काय होतं जिथे पाल येतात जातात त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे करता येतो जर पाल अचानक कुठे दिसली तर तुम्ही हा स्प्रे घरामध्ये अगोदरच बनवून ठेवलेला असेल तर लगेचच आपल्याला हा स्प्रे घेऊन त्या पालीच्या स्किनवरती टाकायचा प्रयत्न करायचा आहे जर पालीच्या त्वचेवरती हा पूर्ण जे मिश्रण आहे ते पडलं तर नक्कीच ती पाल सैरा वैरा इकडे तिकडे पळायला लागते त्यावेळेस आपल्याला खिडकी दरवाजे उघडे ठेवायचे आहेत जेणेकरून लगेचच ती पाल घरातून पळून जाते जर तुम्ही पालीच्या त्वचेवरती याला टाकू शकत नसाल म्हणजे अचानक का पाली कसं अचानक येतात आणि एकदमच त्या पळून देखील जातात तर असं होत नसेल की तुम्ही याला त्याच्या स्किनवरती टाकता येत नसेल तर एक काम करा याला तुम्ही घराचे दरवाजे खिडकी त्याच्यावरती स्प्रे करून ठेवा जेणेकरून काय होईल त्याच्या वासाने पाली घरामध्ये येत नाहीत आणि घरात जर पाली असतील तर त्या देखील पळून जातात किंवा घरातील इतर कानेकोपरे जिथे तुम्ही पाल तुम्हाला दिसते नेहमी त्या ठिकाणी याला स्प्रे नक्की करा त्यानंतर इथे मी थोडंसं लिक्विड काढून ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला दुसऱ्या एका पद्धतीने याला वापरता येईल आता घरामध्ये अशा भरपूर जागा असतात जिथे आपण पाणी शिंपडू शकत नाही लिक्विड वापरू शकत नाही तर जसं की कार्डबोर्ड ठेवलेले असतात बॉक्स ठेवलेले असतात बॅग असतात तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि कापूस आपण या लिक्विडमध्ये असा भिजवून घ्यायचा आहे आणि जास्त या कापसामध्ये पाणी ठेवायचं नाही थोडंसंच म्हणजे ओलसर याला करायचं आहे आपल्याला आणि हे जे कापसाचे छोटे छोटे मी आहेत ते गोळे करून घेत आहे अगदी जास्त देखील तुम्ही गोळे तयार करू शकता छोटे मोठे केलेत तरी चालतील आणि हे गोळे आपल्याला ठेवायचे आहेत जिथं जिथं आपण लिक्विड टाकू शकत नाही तिथे बऱ्याच वेळा आपण केमिकल आणून पाली किंवा इतर घरातील कीटक घालवण्याचा प्रयत्न करतो पण त्यामुळे खर्चही होतो सोबतच घरामध्ये त्याचा दुष्परिणाम होण्याची देखील शक्यता असते लहान मुले असतील तर वेगळी अशी काळजी घ्यावी लागते त्यामुळे अगदी घरगुती हा उपाय वापरा आणि पूर्ण पाली घरातून घालवा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर इथे मी जो हा, हा जो स्प्रे आहे तो देखील घरामध्ये करून घेत आहे जेणेकरून एखादी जरी पाल चुकून येत असेल किंवा घरामध्ये असेल तर ती पळून जाईल आणि विशेष म्हणजे हा जो स्प्रे आहे तो तुम्ही एकदाच बनवून ठेवला तर अगदी वर्षभर सहा महिने तुम्ही वापरू शकता परत परत याला बनवायची गरजच तुम्हाला पडणार नाही तसं तर एकदा घरामध्ये स्प्रे केला तर पाल परत घरात कधीच येत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सब्सक्राइब नक्की करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत